नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासणार आहोत गद्य 3 आजी कुटुंबाचं आगळ, लेखक महेंद्र कदम. प्रथम आपण पाठाचे लेखक महेंद्र कदम यांचा परिचय करून घेऊ. नव्या पिढीतील एक महत्त्वाचे लेखक, मराठीचे वर्णनात्मक भाषा विज्ञान कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके, कवितेचे वर्तमान हे समीक्षात्मक पुस्तक, धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन, तो भीतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. चला मित्रांनो, आता आपण पाठाची प्रस्तावना पाहू. ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्याचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी. आजी म्हणजे जणू कुटुंबाचे आगळ. ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण जीवनशैली यावर पाठात प्रकाश टाकला आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचे वर्णन पाठात वाचायला मिळते. ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो. मित्रांनो, पाठाचे जे शीर्षक आहे आजी कुटुंबाचं आगळ, त्यातील आगळ या शब्दाचा आपण आधी अर्थ पाहूया. आगळ म्हणजे दाराला लावलेला एक मोठा अडसर म्हणजे अडथळा, वजनदार, जाडजूड व मजबूत असा वासा. दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीमधील खोबणींमध्ये आगळ अडकवली जाते. आगळ लावली की दार उघडता येत नाही, बाहेरून कोणी हल्लाही करू शकत नाही. आगळ म्हणजे घराच्या सुरक्षिततेची हमी, आणि म्हणून आजी ही असाच कुटुंबाचा आधार होती, प्रमुख होती, म्हणून आजीला आगळाची उपमा लेखकांनी दिलेली आहे. चला आपण आधी प्रथम पाठाचे वाचन करू. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची, नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण, ताठ कणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगांची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरचं गोंधण दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का, आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते. मित्रांनो, या वाचलेल्या परिच्छेदातील आलेले शब्दार्थ व वाक्प्रचार यांचा अर्थ आपण प्रथम आधी समजावून घेऊ. शब्दार्थ पहा. रापणे याचा अर्थ उन्हामुळे त्वचा कालवणे. डोकीत म्हणजे डोक्यात. गोंदन, विशिष्ट सुईने टोचून काढलेली नक्षी. यात आलेले वाक्प्रचार पहा. हुकूमत गाजवणे म्हणजे अधिकार गाजवणे. हातात काठी येणे म्हणजे म्हातारपण येणे. गुण्यागोविंदाने नांदणे म्हणजे आनंदाने राहणे. चला मित्रांनो, शब्दार्थ समजले तुम्हाला. आता आपण पुन्हा परिच्छेदाच्या स्पष्टीकरणाकडे वळू. पाठाच्या सुरुवातीस प्रथम लेखकाने आपल्या आजीचे व्यक्तिमत्व कसे होते याचे सुंदर शब्दचित्र रेखाटले आहे. लेखक लिहितात की आजीला 5.5 फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण म्हणजे रंग गोरा होता. उन्हामुळे, पावसामुळे तिची त्वचा काळी पडली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वागतात.
त्यामुळे चालताना त्यांना काठी घ्यावी लागते. पण 70 ओलांडली तरी आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते. तसेच तिचे विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी तिची चेहऱ्याची खेवण, ताटकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, वाहना म्हणजे चप्पल. आणि ह्या नालीच्या वाहना कशाला म्हणतात मित्रांनो? घोड्याला सतत धावावे लागते, त्यामुळे त्याचे खूर झिजतात. आणि म्हणून यावर उपाय म्हणून अर्धवर्तुळाकृती लोखंडी पट्टी घोड्याच्या खुराला ठोकतात. या लोखंडी पट्टीलाच नाल असे म्हणतात. त्यामुळे घोड्याचे खूर झिजत नाहीत आणि त्याला पळण्यास व वेग मिळायलासुद्धा मदत होते. नालीच्या या गुणामुळे पूर्वी कित्येक जण आपल्या चपला झिजू नयेत म्हणून चपलेच्या टाचेला नाल बसून घेत. आणि या चपलेलाच नालीची वाहन असे म्हणतात. आजी त्याच चपला वापरायची. आजीच्या अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी दोन रंगाची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरचं गोंधण दिसू नये म्हणून त्यावर लावलेला भुक्का. मित्रांनो, ज्या वेळेला स्त्री विधवा होते म्हणजे तिचे पती मरण पावतात, त्यावेळेला ती कपाळावर कुंकू न लावता काळ्या रंगाचा एक किळा लावत असते, त्याला भुक्का असे म्हणतात. आजीच्या छत्रछायेखाली आमचं सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते. आणि म्हणून लेखक म्हणतात की अशी ही आजी म्हणजे आमची छत्रछाया होती. आणि तिच्या या सावलीखाली आमचे हे भरलेलं सर्व कुटुंब अगदी समजदारपणे आनंदाने एकत्र राहत होते. मित्रांनो, या व्हिडिओत आपण आता इथेच थांबणार आहोत. या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओत अभ्यासू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.